काही लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं असेल, त्यामुळे या जन्मी तुमच्या पोटी असं मूल आलं. मला पुरस्कार घेताना खूपच आनंद झाला होता. मला घ्यायचं वाटलं होतं, मला मिळेल काय नाही. ते म्हणाले, मी एका वाक्यात तुम्हाला डाऊन सिंड्रोमचा अर्थ सांगतो की तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं मूल खूप मोठं होईल, तुमचं नाव काढेल आणि शाळेमध्ये खूप शिकेल आणि त्याचा पहिला नंबर येईल, तर हो त्याचा पहिला नंबर येईल, पण वरतून नाही खालतून येईल, हा डाऊन सिंड्रोमचा अर्थ आहे. आज सायलीच्या नावानं आम्हाला सगळी सोसायटी, सगळा जमाना ओळखतो की हे सायलीचे आई बाबा आहेत. हौसले बुलंद हो तो मंजिले दूर नहीं होती, हे वाक्य जगणारी आणि या वाक्याला जगवणारी ही पुण्याची सायली आगवणे आहे. डाऊन सिंड्रोम या आजारावर मात करत ती नर्तिका बनली. महिला दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती सन्मान मोठ्या आत्मविश्वासानं तिनं स्वीकारलाय आणि त्यामुळं सायली चर्चेत सुद्धा आली. सायलीला डाऊन सिंड्रोम आहे. सामान्य मुलांपेक्षा उशिरा वाढ होणे म्हणजे डाऊन सिंड्रोम. सायली कधीच सामान्य आयुष्य जगू शकणार नाही असं तिच्या वडिलांना कळताच त्यांनी तिला असामान्य बनवण्याचा प्रवास सुरू केला. ती कशात रमते याचा वेध घेतला तेव्हा सायली नृत्यात विशेष रमताना दिसली आणि ती आज कथक नर्तिका आहे. पहिला म्हणजे डॉक्टरांचाच आम्हाला अनुभव आला की डॉक्टरांनीच डाऊन सिंड्रोमचा अर्थ आम्हाला खूप निगेटिव्ह लँग्वेजमध्ये सांगितला होता. आम्ही त्यांना विचारलं की डाऊन सिंड्रोम म्हणजे काय, आम्हाला जरा थोडक्यात सांगा, काहीच माहिती नाही याबद्दल आम्हाला. तेव्हा त्यांनी ते म्हणाले, मी एका वाक्यात तुम्हाला डाऊन सिंड्रोमचा अर्थ सांगतो की तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं मूल खूप मोठं होईल, तुमचं नाव काढेल आणि शाळेमध्ये खूप शिकेल आणि त्याचा पहिला नंबर येईल, तर हो त्याचा पहिला नंबर येईल, पण वरतून नाही खालतून येईल, हा डाऊन सिंड्रोमचा अर्थ आहे. आणि तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की सगळीकडून आम्हाला अशा प्रकारचंच रिमार्क्स ऐकू येणार आहेत. काही लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं असेल, त्यामुळे या जन्मी तुमच्या पोटी असं मूल आलं आहे. ही मुलगी काही शिकणार नाही, काही करणार नाही, हे तुमच्या गळ्यातलं लोढणं बनून राहणार आहे, आयुष्यभर तुम्हाला तिला पोसावं लागणार आहे. अशा प्रकारचं आमच्या रिलेटिव्समधून, आमच्या जवळपासच्या लोकांकडून, सगळ्यांकडून हेच ऐकू यायचं. आणि जसजशी सायलीची मग डेव्हलपमेंट व्हायला लागली आणि जी लोकं आम्हाला म्हणत होती की यू आर व्हेरी अनलकी बाय हॅव्हिंग धिस चाईल्ड, तीच लोकं आत्ता आम्हाला म्हणतात की यू आर व्हेरी लकी बाय हॅव्हिंग धिस चाईल्ड. हे लकी आणि अनलकीनेस हे मला वाटतं इट इज सिच्युएशनल. आपण जसं घडवतो त्या गोष्टीला, जसं पाहतो आपण तसंच आपल्याला दिसतं. प्रत्येक गोष्टीमध्ये दोन बाजू असतात, एक पॉझिटिव्ह असते, एक निगेटिव्ह असते. इफ यू लिव्ह दॅट निगेटिव्ह पार्ट अ पार्ट आणि तुम्ही त्या पॉझिटिव्हनेसवरच जास्त भर द्याल, तर सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच घडेल. सायलीच्या बाबतीत तसंच घडलं. सायलीची आई एका ठिकाणी नोकरी करत होती, मात्र सायलीच्या जन्मानंतर तिच्या आईला नोकरी सोडावी लागली. सायली हीच जबाबदारी आणि हीच नोकरी असं समजून त्यांनी सायलीला घडवण्याकडे लक्ष दिलं आणि आज सायलीने त्या सगळ्या कष्टाची परतफेड केली आहे. तिच्या जन्माच्या आधी मी नोकरीला होते बँकेत, पण ती स्पेशल चाइल्ड आहे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा मी नोकरी सोडून फक्त सायली हा एकच नोकरी असं मनात धरून, नोकरी म्हणण्यापेक्षा माझी जबाबदारी आहे ती असं समजून मी आत्तापर्यंत तिला घडवण्यासाठी माझा पूर्ण वेळ मी तिच्याकडे लक्ष देऊन तिला जे आवडतंय, जे जमतंय, ते सगळं तिला शिकवण्यामध्ये मी माझं आयुष्य घालवलं असं म्हणण्यात काहीच वेगळं नाही आहे. आपण सायलीला बऱ्याच डान्स शोमध्ये बघितलं असेल, मात्र तिचा एक डान्स कोरिओग्राफ करायला किमान वर्षभर मेहनत करावी लागते असं तिची बहीण सांगते. केली मी आणि आई, आम्ही दोघी जणी तिचे डान्सेस बसवायचो. लक्षात ठेवण्याची जी क्षमता आहे ती थोडीशी कमी आहे. आम्हाला एक स्टेप बसवायची झाली तर ती आम्हाला 10 वेळा तिथल्या सांगावी लागते, तर ती एकदा कुठे लक्षात ठेवते. मग अशा रीतीने एक 2 ते 3 मिनिटांचा जो डान्स आहे
तो बसवण्यासाठी 1-6 महिने लागतात, प्लस त्याची प्रॅक्टिस करून घ्यायला पुढचे 6 महिने, म्हणजे एक डान्स कम्प्लीट 1 वर्षाला बसतो। सायली तिच्यासारख्या स्पेशल विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे देते। तिला तिचा डान्स क्लास सुरू करायचा आहे आणि भविष्यात तिला स्केटिंग चॅम्पियन सुद्धा बनायचं आहे। तिला मिळालेल्या पुरस्कारामुळे ती आनंदी दिसते। मला पुरस्कार घेताना खूपच आनंद झाला होता। मला घ्यायचं वाटलं होतं, मला मिळेल काय नाही, मग खूपच आनंद झाला। माझ्यासारख्या मुलांना आणि गरीब मुलांना मी डान्स, पेंटिंग, स्केटिंग करायला शिकवणार, डान्स क्लास खोलणार। कोणत्याही वयाच्या मातांना डाऊन सिंड्रोम असलेलं मूल होऊ शकतं, मात्र मातेचं वय जास्त असेल तर डाऊन सिंड्रोम होण्याची शक्यता जास्त असते। डाऊन सिंड्रोम हा आजार भारतात जवळपास 920 पैकी एका जन्मलेल्या बाळाला असू शकतो। मला अशा मुलांच्या पालकांना किंवा जनरल पालकांना सुद्धा हे सांगायचंय की मुलांच्या पाठीमागे लागण्यापेक्षा त्या मुलांच्या पाठीशी उभे राहा, त्यांना जे काही करायचं आहे ते करू द्या आणि त्यांना दाखवून द्या की तू लढ, आम्ही तुझ्या बरोबर आहे। अशा मुलांना निग्लेक्ट करू नका, त्यांचा इंटरेस्ट काय आहे, ते काय करू शकतात हे पहा, ते काय करू शकत नाहीत ते ओव्हरलुक करा, त्याच्यावर भर देऊ नका। यू हॅव टू बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह काय आहे ते पहा आणि त्याप्रमाणे त्या मुलाला डेव्हलप करा। एकदा का तुम्ही त्या मुलाला डेव्हलप केलं आणि त्या स्टेजला आणून सोडलं की ती मुलं तुमचं नाव काढतात। आज सायलीच्या नावानं आम्हाला सगळी सोसायटी, सगळा जमाना ओळखतो की हे सायलीचे आई बाबा आहेत।